मानुषीचं कौतुक होत असताना भारताची माजी विश्वसुंदरी डायना हेडन हिचंही नाव सध्या वेगळ्या कारणानं चर्चेत आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे, पण त्यामध्ये एक स्पेशल गोष्ट आहे. डायना हेडन पुन्हा आई होणार आहे, अर्थात दोन मुलं होणं ही काही नवीन गोष्ट नाही. पण डायना ज्या पद्धतीनं आई झाली त्यात नक्कीच विशेष आहे. डायनाला पहिलं बाळ झालं जानेवारी 2016 मध्ये, आणि त्याचवेळी तिचं आई होणं देशभरात गाजलं, कारण बाळ जन्माला घालण्यासाठी महिलेच्या शरीरात तयार होणारी अंडी फ्रीज करून अर्थात गोठवून तिनं हे नवं मातृत्व जगासमोर आणलं होतं. आता पुन्हा त्याच पद्धतीनं डायना आई होणार आहे. सध्या गर्भवती असलेली डायना लवकरच जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. त्यासाठी 3 वर्षांपूर्वी तिनं फ्रोझन एग्स ही प्रक्रिया केली होती. डायनाच्या पहिल्या बाळाचा जन्मही 8 वर्षांआधी एग्स फ्रीज करून झाला होता. ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल डायना म्हणते, मी 32 वर्षांची होते त्यावेळी. मी या प्रक्रियेबद्दल पहिल्यांदा ऐकलं, मग मी त्यावर बराच अभ्यास केला, वाचलं, आणि मला जोपर्यंत योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नव्हते. माझी कामही सुरू होती, पण आयुष्य पुढे चाललंय, आणखी उशीर केला तर मी आई होऊ शकणार नाही अशी भीती मला वाटायची. तेव्हाच मी हा निर्णय घेतला, जोपर्यंत तुम्हाला योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत लग्नाची घाई करू नका, आई नंतरही होणं शक्य आहे, मग तडजोड करू नका असं मी आवर्जून सांगेन. 10 वर्षांपूर्वी अशी प्रक्रिया करणं हे गुंतागुंतीचं होतं, पण आता ही प्रक्रिया सहज आणि सोपी झाली आहे. सध्याच्या घडीला हजारो महिलांनी मुंबईत अशा पद्धतीनं फ्रोझन एग्स प्रेग्नन्सी प्रक्रिया स्वीकारली आहे. मुलींना हल्ली इक्वल अपॉर्च्युनिटी मिळते मुलांच्या बरोबर, आणि त्या बरोबरीने ते काम करत असतात, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही की मुलगा शोधायला किंवा लग्न करायला किंवा डिले करतात चाइल्ड बेरिंग. तर बरेचसे कपल्स आहेत ज्यांना मूल इतक्यात नको आहे की त्यांना फायनान्शियल स्टेबिलिटी पाहिजे ते मूल होण्याच्या आधी. तर त्यामुळे ह्या सगळ्या कपल्ससाठी ही ट्रीटमेंट फार इम्पॉर्टंट आहे. आय थिंक ही टेक्नॉलॉजी जी बदलली आहे अँड मेजर माइलस्टोन ब्रेक थ्रू आहे इन इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट, ती नॉट ओनली आता इन्फर्टाईल पेशंटसाठी वापरू शकतो, पण आपण नॉर्मल पेशंट्सना, नॉर्मल मुलींना एक त्यांना एक एम्पावर करू शकतो, त्यांना टेन्शन त्यांचं दूर करू शकतो. ज्या महिलांना लवकर आई होण्याची इच्छा नाही किंवा ज्यांना योग्य साथीदार मिळाला नाही अशा महिला भविष्यात आई होण्यासाठी अंडी फ्रीज करून ठेवतात. ह्या प्रक्रियेत 90% यश मिळतं असा डॉक्टरांचा दावा आहे. सध्याच्या काळात महिला तुलनेनं उशिरा लग्न करतात. तिशीनंतरच्या महिला करिअरमध्ये व्यस्त असतात. जेवढं वय वाढतं तेवढं मूल होण्याची शक्यता तुलनेनं कमी असते. अशावेळी अंडी फ्रीज करून मुलांना नंतर जन्म देण्याची ही प्रक्रिया नव्या काळातल्या नव्या महिलांसाठी वरदान ठरते असाही दावा डॉक्टर करतायत. काय आहे प्रक्रिया? अंडी गोठवून नंतर आई होण्याच्या या प्रक्रियेत संबंधित महिलेला सलग 10 ते 14 दिवस हार्मोन्सचं इंजेक्शन दिलं जातं. त्यानंतर अंड्यांची निर्मिती झाली की महिलेच्या शरीरातून ही अंडी काढून घेतली जातात आणि ती उणे 196° सेल्सिअस तापमानात गोठवली जातात. अशी अंडी पुढची 10 वर्ष व्यवस्थित राहू शकतात. मग ज्यावेळी महिलेला आई व्हायचंय त्यावेळी ती अंडी पुन्हा महिलेच्या शरीरात सोडली जातात आणि नंतर प्रसूती केली जाते. डायना हेडनच्या आधी आणि नंतरही अशा पद्धतीनं महिलेला मातृत्व मिळालं असेल, पण डायना माझी विश्वसुंदरी असल्यानं तिच्या मातृत्वाची चर्चा झाली. डायनाची पहिली मुलगी आर्या आता 2.5 वर्षांची आहे आणि तिची प्रकृती उत्तम आहे. आता लवकरच तिला आणखी 2 भावंड मिळणार आहेत. हे यशही फ्रोझन एग्स या प्रक्रियेचंच. या निमित्तानं अनेक महिलांना नवी आशा आणि नवी दिशा मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.